शिवत का नहीं एक में करना हुआ। पोहे वाह पोहे पोहे वाह वाह। काय यार आपला घर वाटतच नाहीये, सगळीकडे घुसखोरी करून ठेवली त्यांनी। आयो बोलते वाटतच आहे पण ती घुसखोरी नाही, खूप पसारा केलाय, सगळा रवा संपवला आणि फक्त दोघांचा उपमा केला। बर मी गेले हा दोनदा किचन मध्ये, तरी मलाच विचारत होती की काही हवंय का, आणि मला सांगत होती की हे इथे ठेवलंय, हा डबा तिथे, ताटही दोघांचीच घासून ठेवली आणि चार भांडी वापरली, चार भांडी वापरली उपम्याची, ते कोण घासणार, अशीच पडून आजची कट बेसिन मध्ये। आणि आता तर ती अख्खा स्वयंपाक करणार, नाही तोही दोघांचाच करणार ती। पण सुजय सुजय आय नो खूप घाईत आहे पण मी। अरे यार ऐक ना, म्हणजे ते इकडे आलेत वगैरे सगळं ठीक आहे, पण त्यांच्याशी बोलायला नको का? आय नो मिनल, पण आता खूप घाईत आहे, संध्याकाळी बोलतो प्लीज। खरंच शक्य नाही आहे। सुजय ऐक ना, तो राहुल आहे ना, तो मला म्हणाला की आमच्या रूम मध्ये का आलीस, तर मलाच त्याला सॉरी म्हणावं लागलं। आणि मला तर रेडी व्हायचं होतं ना, तर सगळं सामान घ्यायला मी लॉक करत होते दार आमच्याच रूमचं। आय नो ना, आय नो, संध्याकाळी बोलू, आता मला खूप उशीर झाला यार। मला पण। चल मग तुला सोडतो मी हायवेला। ओके डन। ऐक किचन मध्ये पटकन आवरून घेऊया। ओके ऑफिस मधनं येईपर्यंत आम्ही विस्थापित झालेलो असू, नवीन छावणीचा पत्ता SMS करतो तुला। तुझे दादा ऐक ना, थोडं बोलायचंय तुझे संध्याकाळी, खूप थोडस पर्सनल आहे। हा जो आता आतमध्ये गेला ना तुमचा मित्र कैवल्य, त्याचं काय? हा त्याला जरा नीट राहायला सांग ना, म्हणजे जरा पूर्ण कपडे घालायला सांग ना त्याला। अरे हे पूर्णच आहेत त्याचे। अरे नाही, कसं आहे या घरी माझी बायको पण आहे ना, तिला थोडं अवघडल्यासारखं वाटतंय। एक मिनिट, इतरही मुली राहतात की इकडे, त्यांना कधी काही प्रॉब्लेम नाही आला? नाही मला मान्य आहे, पण कसं आहे आमचं नवीन लग्न झालंय ना, आणि नवीन लग्न झालेलं जोडप घरी असताना हे असे कपडे घालणं म्हणजे जरा काय त्याचं काय त्याचं म्हण। काय म्हणलं शाहरुख? काय नाही रे। मग काय ग्लोबल वॉर्मिंग वर चर्चा केली का तुम्ही? हा म्हणजे तसंच काहीतरी। काय ग्लोबल वॉर्मिंगमुळे जे तापमान वाढलंय, त्या तापमानापासून वाचण्यासाठी तू जे कमी कपडे घालतोस त्याचा त्रास होतोय त्या शाहरुखच्या हिरोईनला। पूर्ण कपडे घाल। काय संबंध आहे?